कुरुंदवाड नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसच्या मुमताज इमाम बागवान यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयराम पाटील होते. ही निवड जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. उपनगराध्यक्ष समरीन गरगरे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त पदासाठी ही निवड पार पडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवड करण्यात आली. यामध्ये 14 सदस्यांनी सहभाग घेतला होता. या पदासाठी बागवान यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी केली आहे. मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले. यावेळी बांधकाम सभापती सुनील चव्हाण, माजी नगराध्यक्ष अक्षय आलासे, प्रफुल्ल पाटील, जावेद बागवान, सलीम दबासे आदी उपस्थित होते. तथापि मुमताज बागवान यांची निवड झाल्यानंतर त्यांनी प्रथम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. तसेच हजरत दौलत शाह वल्ली पीर दर्ग्याला देखील जाऊन आशीर्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेविका समरीन गरगरे, गीता बागलकोटे आदी उपस्थित होते. आज कुरुंदवाड नगर परिषदेच्या उपाध्यक्ष पदाच्या निवडीची जी विशेष सभा पार पडली, यामध्ये कुरुंदवाड नगरीच्या माजी उपनगराध्यक्ष समरीन गरगरे यांनी 2 महिन्यापूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सभा जवळपास 2 महिने थांबली. कलेक्टरांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सभा घेण्यास परवानगी दिली होती. त्याप्रमाणे संपूर्ण कलेक्टरांचे सर्व निकष तंतोतंत पाळून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज पार्टी ठरल्याप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या ठरलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे आज मुमताज इमाम बागवान यांची उपनगराध्यक्षपदी ई कॉन्फरन्सिंगद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ठिकाणी निवड केलेली आहे. त्यामध्ये भाजपनं अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य करून या बिनविरोध निवडीमध्ये होण्यामध्ये त्यांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि या सर्व सहकार्यामुळं जो फॉर्म्युला ठरलेला आहे त्याप्रमाणे आज मुमताज बागवान यांची माननीय जयरामबाबू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ते या सभेचे पीठासन अधिकारी होते त्यांच्या अधिकाराखाली या ठिकाणी आज ही निवड पार पडलेली आहे. याबद्दल संपूर्ण कुरुंदवाडमध्ये बिनविरोध निवड या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झाल्याबद्दल सर्वत्र अतिशय एक आनंदाचं वातावरण आहे. न्यूज 15 मराठीसाठी उमेश माळगे, शिरोळ, कोल्हापूर. मानव चैतन्य को हिंसा से शांति की ओर ले जाने के लिए 9 से 15 अगस्त तक चलने वाला है वैश्विक ध्यान उत्सव एकम विश्व शांति उत्सव. विश्व शांति के लिए लाखों लोग एक साथ ध्यान करेंगे. शांतिपूर्ण चैतन्य और विश्व शांति में योगदान करने के लिए 7 दिनों के लिए हमारे साथ ऑनलाइन जुड़ें. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9121163894.